Halo, cek. आरएम 11 सोनार पाडा आणि विपक्ष जिवा 11 पेंदर या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच भरपूर वेळ या मॅचसाठी झाला, परंतु अखेर या सामन्याला आता सुरुवात होतीये. प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, मोठा सामना आता आपल्या भेटीला येतोय. एकीकडे आरएम 11 सोनार पाडा कल्याण डोंबिवली विभागातील संघ आणि दुसरीकडे MIDC विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पेंदर जिवा 11 GCC पेंदर किंग सरकार जिवा 11 पेंदर टीम ने टॉस जिंकला. मॅचला सुरुवात, पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पहिला बॉल मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल फुल टॉस, थर्ड मॅनला बॉल निघून गेला आहे, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव सुरुवात मिळाली, बॅटचा कडा घेऊन बॉल मागे चाललाय, पंच कळवतात आम्हाला. स्वर्गीय बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी मात्र आहे. बीमरसाठी वेस्ट हाईटसाठी ही अप्लाय केलं गेलंय, एकच रिव्ह्यू आहे, या गोष्टीची नोंद घ्या. सफल झालात तर ठीक, अदरवाइज नो बॉल, त्यामुळे रिव्ह्यू झालाय सक्सेसफुल. स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर आरएम 11 सोनार पाडा आज या नावाने संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. फ्री हिटचा बॉल यावेळेस आपण पाहू शकतोय, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय, डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली, पहिल्या बॉल वरती धावा आल्या दोन, नो बॉल ने मात्र साथ दिली. रिव्ह्यू अगदी सेफ राहिला, बॅटिंग करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळते. सोनारपाडा यावेळेस हात ओपन केलेत, बॉलला उडवून दिले सरळ काव कॉर्नरच्या वरून, सहा धावांसाठी हा धमाका षटकार. तर पहा, वरदान बैलाचे मालक श्री रुपेश भांडे यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकारासाठी सोनारपाडा संघाच्या खेळाडूंना तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. चिराग ठाकूर सोनारपाडा आणि रुपेशजी भांडे सोनारपाडा यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आले. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस बॉल हवेमध्ये, फिल्डर धावतोय बॉल मागे, एक्स्ट्रा कव्हरला बॉल अगदी वेगाने निघून गेलाय, सीमा रेषेच्या बाहेर. मिस टायमिंग होते हे पाहू शकता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. आपण शफल झाले होते, बॅटची एज लागली होती, बॉल मागे गेला, फिल्डर बॉल अगदी अडवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळाला, परंतु या फिल्डरला हुलकावणी देत बॉल निघून गेलाय सीमा पार. हा चौकार आणि कोणत्याही खेळाडूने अर्थात सोनारपाडा टीमच्या जर वैयक्तिक अर्धशतक लगावलं
तर वरदान बैल 50-50 यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 15,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। कॅश अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत केली। यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चालला, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय। सिंगल एक धावाली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 13 वरती जाऊन पोहोचली आहे। सुरुवात चांगली झाली आहे पहिल्या ओव्हरची। पॉवर प्लेमध्ये धावा बनवल्या गेल्यात, त्या म्हणजे 13 विकेट गमावलेला नाहीये। ही जमेची बाब आहे। स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर RM11 सोनारपाडा टीम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्री रुपेश शेठ भांडे सोनारपाडाने, श्री चिरागजी ठाकूर सोनारपाडा यांच्या माध्यमातून जर कोणताही खेळाडू सोनारपाडा टीमचा वैयक्तिक अर्धशतक झळकावतोय, 50 धावा बनवतोय, तर त्याला वरदान बैल 50-50 यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे। नक्कीच नक्कीच, बक्षिसांची मात्र लयलूट केली जाते। याचबरोबर पेंदर संघ इथे खेळतोय, तर पेंदर संघाचे बिग सपोर्टर्स आणि क्रिकेटचे चाहते आमचे प्रकाश भोईर पेंदर हे देखील या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात, त्यांचं देखील अधिक स्वागत। त्यांनी देखील या स्पर्धेला आणि या संघाला शुभेच्छा दिल्यात, धन्यवाद प्रकाश शेठ भोईर। त्याचबरोबर आमचे माजी सरपंच धर्मराज शेठ भोईर हे देखील सामन्याचा आनंद घेतात। आमचे प्रवीण भोईर असतील, दीपक भोईर असतील, दत्तात्रय भोईर असतील, सर्व भोईर मंडळी नक्कीच या सामन्याला एन्जॉय करतात। सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। पंकज कोपरकर पहिले षटक हाताळलं क्रिश कोपरकरने, आता दुसरं षटक पंकजवरती जबाबदारी आहे। यावेळेस समोर उडवलाय बॉल साइड स्क्रीनच्या वरून, दे धक्का षटकार सहारण, रितेश ऑन फायर। 11 धावानंतर आला हा षटकार, आता मनोधैर्य वाढवून जात आहे सोनारपाडा टीमच्या खेळाडूंच। लाजवाब फटका होता, पूर्णतः ताकद झोकून दिली या फटक्यासाठी, 100% डेडिकेशन त्याचं पाहायला मिळालं। आणि हे कॅश प्राईस निश्चितपणे कुठे ना कुठेतरी साथ घालत आहे ते रितेशच्या खेळीला। पुढचा बॉलर तयार आहे पंकज, हाही बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता, फ्लिक केला, बॉलला पाठवून दिला मिड विकेटकडे, 1 रन पूर्ण केले। दुसरीचा कॉल, परंतु जोपर्यंत कॉल येईल 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात। दोन्ही टीम मात्र मातब्बर आहेत। एक रायगड विभागातील MIDC मधील दादा संघ म्हणून ओळखला जातो, आणि दुसरीकडे कल्याण डोंबिवली विभागातील सोनारपाडा संघ आही मागे नाहीये। यावेळेस स्वीप केलाय, बॉलला पाठवून दिलाय लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मधून 4 धावांकरिता हा चौकार, सुपर सुपर फटका होता। हे पाहू शकता आपण पंकज कोपरकर लोवर फुल टॉस पूर्णपणे क्रीजचा वापर करता आला नाही, बॅटच्या समोर बॉल होता, त्याला स्वीप केलं, पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा मिळाल्यात। सुरुवात दणक्यात झाली आहे, विदाउट एनी लॉस 25 ऑन द बोर्ड। 25 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत, ज्यातील 23 धावा या एकट्या रितेशच्या बॅटमधून आल्यात। कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल। यावेळेस समोर पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, काऊ कॉर्नरकडे ट्रॅव्हल होतोय, सिंगल एक धाव आली आहे। दुसरीचा प्रयत्न होताना रितेशने नकार दिला, सांगितलं की पुढचा बॉल खेळायचंय तुला, अर्थातच प्रथमेश। प्रथमेश पालकर पालकरी प्रथमेश पालकरी यावेळेस बॅटची कडा घेऊन बॉल मागे चालला, डायरेक्ट थ्रो तर झालाय, परंतु इथे पाहू शकता 1 रन पूर्ण केले। दुसरीचा कॉल आहे आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्यात। काय नेमकं रिझल्ट आहे हे सुद्धा अजून अनुत्तरित, परंतु पंचांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात, नो डाऊट सेज बाय द अंपायर मुकेश ठाकूर। आणि इथून मात्र 2 धावा इथे मात्र मिळाल्यात, परंतु तिसऱ्या पंचांची आफ्टरऑल मागणी या ठिकाणी पूर्ण झाली। तिसऱ्या पंचांची मागणी होत असताना रिव्ह्यू घेतल्यानंतर दोन्ही वेळेस चेक केलं जाईल। इथे पहिल्यांदा तर
सेफ आहे तो म्हणजे बॅटर रितेश. त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात होईल. आणि दोन्ही वेळेस सेफ. दोन धावा मिळाल्या आणि या दोन धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 28 वर जाऊन पोहोचली आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. 74 धावांपर्यंत जाऊ शकतो सोनारपाडा संघ असाच खेळला तर. स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर आरएम 11 सोनारपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल किंग सरकार जिवा 11 पेंदर. फुल टॉस हा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे. एकच रन मिळणार, नॉट डन मोर. आणि या एका धावेबरोबर 29 धावा धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ इथे संपला आणि दोन षटकांच्या अखेरीस सोनारपाडा टीम 29. हॅलो. तर याचबरोबर 50-50 सोन्याबाईलाचे मालक सन्माननीय जयशेठ पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आमचे पेंदरचे माजी सरपंच शेठ भुईर आणि राकेश नेरुळकर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. धन्यवाद मनीष पाटील आमचे, ज्या वतीने नक्कीच त्यांचं स्वागत आहे. तर इथे मात्र पाहू शकता सुरुवात चांगली झाली आहे. पॉवर प्लेचं बंधन आता मात्र हटलं गेलंय. 29 धावा धावफलकावरती दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर आरएम 11 सोनारपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर आरएम 11 सोनारपाडा टीमला लागतोय. प्रथमेश पालकरीच्या रूपाने मोठा धक्का. सुरुवातीपासून खर तर रितेश सोबत उभा राहिला परंतु अंतिमतः शरणागती सपशेलरित्या पत्कारली. परंतु समोर कोण आहे समाधान भोईर. या टीमची ओळख आयडेंटिटी ऑफ द पेंदर टीम. नवीन बॅटर करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना इन ॲट नंबर 3 तिसऱ्या पोझिशनला तो मैदानामध्ये येते वन डाऊनच्या रूपाने. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये काठीकी टक्कर पाहायला मिळेल. जर एखादा ज्या प्रोजेक्टेड स्कोरवरती आपण नजर टाकली तो प्रोजेक्टेड स्कोर जर सापडला ना तर ही मॅच पाहायला मजा येणार. प्रेक्षकांचं मनोरंजन होणार कारण आजची शनिवारची रात्र आहे. उद्या सुट्टी आहे. भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परिणामतः भरपूर ठिकाणी आता रजनी स्पर्धांना सुरुवात झाली आहे. परंतु याही स्पर्धेला आपण अंडर एस्टिमेट करणार नाही आहोत. मोठी स्पर्धा या खारघर मुरबी विभागातील. यावेळेस उडवलाय बॉल फिल्डरच्या हातामध्ये सेफ लँडिंग. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना टीम सोनारपाडाला. करण आल्या पावली माघारी परततोय. दुसरा धक्का स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर आरएम 11 सोनारपाडा टीमला. क्रिश त्या ठिकाणी पाहायला मिळा. क्रिश कोपरकर पहिले षटक ज्याने हाताळलेलं. पेंदर टीमसाठी समाधान भोईर वरदान बनलाय. पहिल्याच दोन बॉलवरती दोन मोठे धक्के. सलामीला आणला फलंदाज. प्रथमेशला बाद केलं. त्यानंतर नव्यानं आणला करण. त्याला सुद्धा बाद करण्यामध्ये यश आलंय. ऑन हॅट्रिक समाधान भोईर. मॅचला मात्र अनेक प्रेक्षक अनेक मान्यवर एन्जॉय करतात. मान्यवरांची प्रचंड मांजळी या स्पर्धेसाठी या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळते. कारण विशेषतः ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे तमाम प्रेक्षकांसाठी. कारण मनोरंजनासाठी अनेक साधनं प्रेक्षक शोधत असतात. त्यामधील ही मॅच हे त्यातीलच एक साधन आहे असं म्हणूया आपण. नवीन बॅटर प्रथम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. अनेक असे खेळाडू आहेत या दोन्ही टीममध्ये ज्यांनी मात्र आपल्या परीने आपापल्या टीमसाठी भरपूर वेळा चांगलं योगदान दिलं. समाधान भोईर ऑन हॅट्रिक. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. समाधान भोईर अगदी कमी पावलांचा रनअप परंतु गती जास्त आहे. राऊंड द विकेट.
यावेळेस मात्र आपण पाहू शकता लेग स्टिलचा बॉल, लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला आणि इथे मात्र येतो व्हाईट बॉल. तर नक्कीच इथे ज्यांचं आगमन होतंय स्वरास्फोट कलंबोली टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय सुजेशट म्हात्रे कलंबोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आशिष जाधव सुजेशट म्हात्रे यावं आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे कारण हर्षद नमो चषक आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिला आणि त्या 234 संघांमधून विजेतापद पटकावणारा संघ म्हणजे स्वरास्फोट कलंबोली. तर त्या संघाचे पुरस्कर्ते सुजेशट म्हात्रे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. इथे विकेट धोक्यामध्ये होती आणि जिम्मेदारी खूप मोठी होती परेश ठाकूर यांच्यावरती आणि मस्त मॅच जिंकलेत. तर सुजित या इथे पहा आणखीन एक धक्का दिला समाधान भोईरने. सोनारपाडा टीमला हा तिसरा धक्का या ओव्हरमधून. आल्या पावली तोही खेळाडू माघारी जातोय ज्याने मात्र कमिटमेंट केली होती रितेशला की मी उभा राहून तुला साथ देईन. रितेशला एखादा असा खेळाडू हवाय जो या मॅचमध्ये त्याला चांगल्या रीतीने बॅक करेल, त्याला सपोर्ट करेल आणि पूर्णतः त्याच्यासाठी त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढेल असा एखादा खेळाडू या सोनारपाडा टीमकडे आहे का हा प्रश्न सध्या सतावतोय तमाम प्रेक्षकांना. तर नक्कीच आमचे सोनारपाड्याचे आमचे मित्र विराज ठाकूर आणि त्यांचा पूर्ण परिवार या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि सोनारपाडा संघाला इथे शुभेच्छा दिल्यात. तर चिराग ठाकूर देखील इथे आहेत. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कारण मुरबीची स्पर्धा म्हटली, प्रेमनाथ इलेव्हन मुरबी स्पर्धा म्हटली तर एक ब्रँडेड स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. कारण टेनिस क्रिकेट विश्वाची मध्ये जर पाहायला गेलं तर नियमावली हर्षद मडवी या स्पर्धेपासून सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळाली. अगदी बरोबर आहे, शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून नावारूपाला आली प्रेमनाथ इलेव्हनची स्पर्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरकडे बॉल चालला, एकच धाव इथे मिळणार. आता रिस्क घेऊ शकत नाही रितेश, त्यांना माहीत आहे की असे जर विकेट जात राहिले तर शेवटच्या क्षणाला दबाव वाढेल आणि तो दबाव सध्या येऊ देत नाहीये रितेश आपल्या स्वतःवरती. खूप चांगला खेळ रितेशने आतापर्यंत पकडून ठेवला, 10 बॉलमध्ये 24 वरती खेळतोय. समाधान पुन्हा एकदा. इथे पाहू शकताय फुल टॉस बॉल होता, फक्त बॉलला ढकलून देण्यामध्ये समर्थता दर्शवली आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या बरोबरीने टीमची टोटल 34 वर 3 विकेट गमावले. 3 ओव्हरचा खेळ संपला, ड्रिंक्स ब्रेकची वेळ मैदानामध्ये झाली आहे. परंतु आवश्यकता असेल तर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया, अदरवाईज आपण कंटिन्यू करू शकतो. कारण हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आपण या ठिकाणी करूया. रितेश अजूनही टीमचा डाव सावरून आहे. चला आमचे जीवन ठाकूर आलेले आहेत. या जीवन वेलकम. तर रिटगरचे खंबे समर्थक बालकृष्ण भोपी हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात तर त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे नितीन कालन आजदे समालोचक मित्र हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. आमचे नांदिवलीचे बालू पाटील असतील, बोपरचे विनोद पाटील असतील, हे सर्व सामन्यासाठी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच मस्त एकदम चांगले आमचे मित्र आहेत. त्याचबरोबर आमचे ओमकार शेट्टे असतील, जगदीश पाटील इथे आहेत, करण कालन, सर्व मंडळी मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. सोनारपाडा संघ खेळतो आहे तर नक्कीच ते या माध्यमातून या सामन्याला एन्जॉय करतात. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती क्रिश. ओ यावेळेस पहा गतिमान बॉल होता, भरपूर वेग, प्रचंड वेग आहे या बॉलरकडे. क्रिश कोपरकर बॉलिंग ट्रॅकवरती पेंदर टीमच्या माध्यमातून महत्वाची जबाबदारी हाताळणारा खेळाडू. पहिले षटक त्याने हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13. आता हे दुसरं षटक आहे त्याचं. स्पेल पूर्ण करतोय आपला. फुल टॉस होता ऑन साईडला, फक्त दिशा दिली, एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना थ्रोज खूप चांगला येतोय,
आणि इथून मात्र सिंगल जस्ट ओनली वन एका धावेच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे 35 वर तीन विकेट्स कमावले सोनारपाडा टीमने. किंग सरकार जीवा 11 जेसीसी पेंदर टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॉलिंग समाधान भोईरची आपण पाहिली तीन विकेट्स त्या ओव्हरमधून आलेत आणि तीनही विकेट्स हे त्याच्याच ओव्हरचे आहेत. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चुकीचा निर्णय होता खरं तर रनआउट स्वरूपामध्ये इथे फलंदाज झाला बाद चेतनला इथे मात्र माघारी परतावं लागते. कॉल दिला होता खरं तर रितेशने परंतु लास्ट मोमेंटला जो डिसिजन चेंज झाला ना तिथेच कुठेतरी फसला हा गेम. पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला हा वाईट आहे. आणि सोनारपाड्याचे आमचे पंकज पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. सोन्या बैलाचे नक्कीच नेहमीच त्यांच्या सपोर्टिंगसाठी नेहमीच असतात. तर पंकज पाटील आपलं देखील स्वागत आहे. आणि आमचे दहिसरचे आशू भुईर आणि त्याचबरोबर आमचे जावई भूषण भुईर हे देखील या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. ए पहा या मॅचसाठी खरं तर संदीपजी पाटील सरांनी अक्षरशः डायरी भरली एवढे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. म्हणजे मॅच किती इम्पॉर्टंट आहे आपल्या पा यातून दिसून येईल कारण मॅचची कॉमेंट्री कमी झाल्यासारखी वाटते आणि प्रेक्षक आणि मान्यवरांची नावं जास्त झाली आहेत त्यामुळे या स्पर्धेची ख्याती आता मात्र इथून दूरवर गेली आहे यात तिळ मात्र शंका नाही आहे. ओ यावेळेस मात्र आपण पाहू शकता बीट झाला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या बाजूला वळवलं आणि इथून मात्र डॉट. क्रिश कोपरकर यावर्षीचा हंगाम गाजवला या खेळाडूने भरपूर विश्वास दाखवला समाधान भोईरने या खेळाडूवरती प्रमोट केलं त्याला ऍज अ ओपनर बॉलर म्हणून. टॅप केला बॉल रनआउटला शक्यता आहे परंतु पहा डिस्ट्रॅक्टिंग द फील्ड हे असं होतं बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये. या गोष्टींना पूर्णपणे मुभा दिली गेली आहे. एखादा बॅट्समन जीवाच्या आकांताने पळत असतो ना त्यावेळेस मात्र त्याला एकच ध्येय असतं की मला क्रीजपर्यंत पोहोचायचं आहे आणि ते कसं पोहोचायचं स्टंपला बॉल लागू न देता यासाठी सगळे प्रयत्न करतील बॅट्समन. खोलात टाकलेला बॉल उडवलाय फिल्डर बॉल खाली आणि इथे पहा मोठी विकेट डाऊन मोठा हादरा रितेशच्या रूपाने. सध्या तरी टीम दबावामध्ये खेळते का हा प्रश्न आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला संदीप सर. खरोखर रितेशची सुरुवात चांगली केली परंतु जसे जसे बॅट्समन आउट होत गेले रितेशला मात्र चेन पडत नव्हता की बॅट्समन येतोय माघारी जातोय. प्रत्येक बॅट्समनकडे तो आशेच्या नजरेने पाहत होता एकाने तरी उभं राहावं पार्टनरशिप बिल्ड करावी जेणेकरून या धावसंख्येला आणखीन गतीने आपण पुढे नेऊ परंतु असं झालं नाही. या दबावाला बळी पडला आणि आणखीन एक धक्का बसलाय सोनारपाडा टीमला. 37-5 सद्यस्थितीमध्ये स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर RM11 सोनारपाडा. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमधील 37 धावा धावफलकावरती आहेत. 48 प्रोजेक्टेड स्कोर 71-48 पूर्णपणे डिक्लाईन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल आहे क्रिश कोपरकर बॉलिंग ट्रॅकवरती आपला स्पेल पूर्ण करेल 2 षटकांचा. पहिल्या षटकामध्ये 13 या ओव्हरमध्ये अजूनही अनुत्तरित. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपील लाऊड आहे पंचांकडे ही अपील मागितली परंतु पंचांनी ही अपील फेटाळून लावली. पंच आमचे सचिनजी कडू सर सांगतात बॅटेड आहे अपील करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिशयोक्तीपणा नसावा कारण कधी कधी चाल असते विकेट किपरला अगदी जवळून माहिती असतं की नेमका बॅटीला बॉल लागलाय की नाही परंतु उत्साहाच्या भरामध्ये केलेली अपील कधी कधी पंचांवरती दबाव टाकून जाते. आणि आता सध्या पार्टनरशिपचा आपण विचार करूया. स्क्रीनवरती आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती रितेश आणि त्याच्या सोबतीने प्रथमेश 29 धावा त्यांनी बनवल्या. त्यानंतर करण आला वन डाऊनला तो शून्यावरती माघारी परतला. प्रथमसोबत पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केला रितेशने परंतु तोही असफल राहिला. 3 धावांची पार्टनरशिप पुन्हा चेतन आला त्यानंतर चेतनने सोबत 4 धावांची पार्टनरशिप मग अमित सोबत सिंगल धावेची पार्टनरशिप करून रितेश मात्र बाद झाला.
चला यानंतर केपीसी इनानपुरी आणि चरण इलेवन बुरदुल तर चरण इलेवन गावदेवी बुरदुल तर अंगद पाटील इथे आले असतील तर अंगद पाटीलांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि टॉससाठी देखील आदर्श आपण देखील उपस्थित राहा. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होत आहे. शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी आहे विश्वास गोलंदाजावरती. विश्वासवरती विश्वास ठेवला समाधान भोईरने. अंतिम जे सहा बॉल तो फेकावे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ड्राइव केल्या बॉलला. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर्सच्या मध्ये एक डाव मिळाली. दुसरीचा कॉल दिला गेला. बॉलची थ्रो अगदी बाहेर होती स्टंप पासून दूर. त्यामुळे बॅट्समनला रन पूर्ण करण्यामध्ये अगदी पोषक वातावरण निर्माण झालं. दोन धावा मिळाल्या. टीमची टोटल सध्या तरी 40 वरती आहे. आणि दोन्ही बॅट्समनला सध्या माहीत आहे की धावा आपल्याला मॅक्झिमम उभ्या करायच्या आहेत. या मैदानाचा भौगोलिक विचार करता आत्तापर्यंत 40-39 धावा बनल्यात. लाईट बंद करा थोडी. कार त्या ठिकाणी मात्र टर्न घेते. यस थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा विश्वास बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता. पॉइंटला खेळलेत. जिथे फिल्डर नाहीये तिथे बॉल येतोय आमच्या स्टेज समोर. दन दन करीत सीमापार आणि चौकार. वेस्ट हाईट साठी अपील केलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. चौकार तर आलाय परंतु जर नो बॉल असेल तर एक बॉल एक्स्ट्रा मिळेल. एक धाव एक्स्ट्रा मिळेल आणि फ्री हिटची संधी सुद्धा मिळेल. तर पाहू शकताय सुनीलजी पाटील सर आमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील कारण ऑफिशियल पंचांचा निर्णय खरं तर ग्राह्य धरला जातो. पाहू शकता आपण फेअर डिलिव्हरी. सो फक्त चौकार मिळेल आणि या चार धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 44-5 या स्थितीमध्ये सध्या संघ सोनारपाडा. हाही बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला वळवल्या बॉलला. एक डाव पूर्ण केली आहे. थोडीशी तुतू मेमे त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉलर आणि बॅट्समन मध्ये झालेली धडक त्यामुळे पूर्ण अपूर्ण राहिलेली ही धाव कुठेतरी या मनामध्ये सळणार आहे. अमित स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुमितने चांगली सुरुवात त्याच्या इनिंगला केली परंतु फार काळ तग धरू शकला नाही. तो म्हणजे बॅटमन रितेश. त्याच्या सोबतीला एक पार्टनर हवा होता. तो खूप उशिराने आला. आता सुमितच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा निघाल्यात. 3 बॉलचा खेळ झालाय. विश्वासने सुद्धा विश्वासार्ह गोलंदाजी केली आहे. फटका फसला. मिस टायमिंग. विश्वास डाऊन द बॉल. कॅच होण्याची शक्यता आणि कॅच मिळाली आहे. आणखीन एक धक्का. स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर RM11 सोनारपाडा टीमला हा 6वा धक्का आहे. एका मागोमाग एक धक्के दिले जात आहेत. एका मागोमाग एक हादरे दिले जात आहेत आणि या धक्क्यांतून आता सावरावं लागेल स्वतःला. आणि उर्वरित 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके जर आले तर मॅचमध्ये मजा येईल. तर नक्कीच मॅचला अतिशय एक रोमांच उठणारच आहे. तत्पूर्वी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचे नाईटचे आयोजक आमचे उत्तम शेठ भोईर पेंदर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील येणाऱ्या काही दिवसामध्ये एक मोठी स्पर्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नाईटचे यशस्वी आयोजक आहेत. तर उत्तम भोईर तुमचं देखील स्वागत आहे. आमचे मंगेश नेरुलकर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. संपूर्ण पेंधर गावामध्ये आज यूट्यूब चालू आहे. हाही बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ डिलिव्हरी. फुलर लेंथचे बॉल जास्त वापरलेत या ओव्हरमध्ये. बॉलर विश्वासने अजूनही शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 46 झालेत. इम्पॉर्टंट बॉल आहे. या मॅचचा टार्गेट सेट करणारा हा बॉल फेकील विश्वास आणि समोर असणाऱ्या स्ट्रायकिंग एंडकडे सुमित. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण बॅटमधून पाहिला. आता पुढचा शेवटचा बॉल आहे या इनिंगचा आणि अर्थातच टार्गेट सेट करणारा बॉल. या बॉलवरती समजेल पेंदर टीम समोर किती धावांचं आव्हान असणार आहे. विश्वास राऊंड द विकेट. लास्ट बॉल हवेमध्ये खेळलेत. बॉलला उडून दिले फिल्डरच्या हातामध्ये. अगदी सेफ लँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 46 वरती खेळ थांबला. 47 धावांचं आव्हान असणार आहे. किंग सरकार GI 11 GCC पेंदर टीम आणि त्याच्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी आता ॲड होणार आहे. त्यामुळे 46+2
48 झाल्या 49 धावांचं टार्गेट पेंदर टीम समोर असणार आहे आणि या 49 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल सेकंड इनिंग मध्ये आपण निश्चितपणे जगदीश पाटील सरांना ऐकणार आहोत. तोपर्यंत जाऊया संदीपजी पाटील सरांकडे. यस तर टॉस इथे घेतोय आपण. मी विनंती करेन आमचे लाल ब्रिगेड चे खारघर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जीवन ठाकूर यांच्या सुवास ते टॉस करतोय. एका बाजूला केफिस इनानपुरी आणि दुसऱ्या बाजूला थिअरन 11 गावदेवी भुर्दुल या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. यस चला टॉस करूया आपण. इट्स अ टेल कॉल. तर टॉस जिंकलाय तो भुर्दुल टीम कॅप्टन प्रवीण टॉस जिंकला. काय निर्णय असेल फिल्डिंग समोर केपीसी इनामपुरी आहे. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. स्वर्गीय प्रेमनाथ स्मृती चषक खेळण्यासाठी तुम्ही आलात. तर चर्चेत राहणारी स्पर्धा आहे, काय सांगशील एकंदर त्या स्पर्धेबद्दल? आज मुरबी गाव म्हटलं म्हणजे माझं दोस्तीचा एकदम मोठा आहे आणि आज खरोखर जे मी दोस्तीच्या हिशोबाने तिथे खेळायला आलो, कारण आम्ही रतन बोला जिंकलो आणि 9:30 आम्हाला तिकडे डबल बोलवलं आहे, पण आज दोस्तीच्या हिशोबाने मी इथे खेळायला आलो आहे. क्या बात आहे, फ्रेंड सर्कलला असा सभा आणि त्यांनी दोस्तीसाठी मात्र ही एंट्री त्यांनी इथे केलेली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ते जिंकलेले आहेत. पुन्हा उद्या खेळायचं आहे तर नक्कीच चांगला सामना होईल या मॅच नंतर भुर्दुल आणि केपीसी इनानपुरी या दोन संघांमध्ये. तर आई पाहूया काय काय घडतंय या मैदानामध्ये. जगदीश पाटील यांचा आवाज. सो मच संदीप पाटील सर आणि हर्षलजी मडवी उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्पर्धेमध्ये. कैलासवाशी प्रेमनाथ स्मृतीचषक 2024 आयोजन पहा मिळतं आपल्याला. एकूण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सोनारपाडा टीमने बनवल्या तर 46 धावा, मात्र 2 धावांची पॅनल्टी होती टीम पेंदरला, त्यामुळे 46 आणि 2 48 झाल्यात आणि टार्गेट आहे 49. 49 टार्गेट आहे, जवळजवळ 10 सरासरी प्रतिषटकामागे ठेवायची आहे ती जीवा 11 पेंदर या संघाला. जीवा 11 जिससे किंग सरकार पेंदर, त्याचबरोबर स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर आरएम सोनारपाडा ही टीम मैदानामध्ये प्रथम बॅटिंग केली आणि आता या धाबांचं संरक्षण करायचंय. दुसरीकडे या धाबा डिफेन्स करायच्या टीम पेंदर संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये ॲज अ ओपनर्स. सुजित पाटील आणि विश्वास पाटील ही सलामीची जोडी पाहायला मिळतोय. गोलंदाज करण ठाकूरचा वापर केला या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चला जास्त वेळ नको, आता सामना सुरू करा. गेम इज ऑन. पहिलाच बॉल भन्नाट वेग, स्ट्रॉंग अपील यास स्वतः खेळाडू बाहेर निघाल्यात सुजित पाटील.
स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय पेंदर टीमला. फार मोठा धक्का लागला या वर्षी चांगल्या इम्फॉर्म मध्ये असणारा सुजित पाटील खेळाडू पाहा मिळतोय. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला. 49 लक्ष असताना वन डाऊनला क्रिश कोपरकर एक अष्टपैय खेळाडू आहे टीमचा मैदानामध्ये येत असताना पाहतोय आपण. तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय. कारण मागच्या काही मॅचमध्ये पाहिलं तर धावाच आल्या नाही आहे जास्त. लो फुलटॉस अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव संघाचं आणि स्वतःच खातकुलं केलं जातं. एक या धावसंख्येवरती स्ट्राईकला प्रथमच विश्वास पाटील. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिला दणदणी षटकार. चांगला फटका होता. एक्झिक्यूट केलं चेंडू येऊ दिला. स्वतः समोर उभे राहिले आणि बॅटवरती व्यवस्थितरित्या मिडल केला. पहिला षटकार पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती एकेरी धाव. विश्वास पहिला बॉल फेस करत असताना 6 धावा मिळाल्यात. करण ठाकूर पुन्हा एकदा चांगला बॉल. लेग बिपरचा अपील. एकेरी धाव मिळत असताना बाईच्या स्वरूपामध्ये चांगलं व्हेरिएशन केलं अगोदर षटकार आल्यानंतर. करणला पाहतोय आपण षटक फेकत असताना. क्रिश स्ट्राईक वरती फुलटॉस ऑन साईडला खेळा. डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. तोपर्यंत फक्त एकच जाव. प्रति षटकामागे जवळजवळ 10 सरासरी कायम ठेवायची या टीमला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी गेलाय डॉट. षटकार आल्यानंतर या गोलंदाज करणने मात्र चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9-1 विकेट आपल्याला पाहा मिळते. चला जास्त टीम मीटिंग नको, लगेचच फिल्डिंग लाभा. कारण प्रत्येक वेळेला टीम मीटिंग करता येणार नाही. जो निर्धारित वेळ दिला त्या वेळेमध्ये खेळला आपण. गोलंदाज प्रथम. दुसरं षटक पॉवर प्लेचं. प्रथम ठाकूरला पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये न आल्या. एक षटकार जरी आला असला तरी सुद्धा करणने त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली.
फटका पसला है हवे मधे डीप मिड विकेट ला फिल्डर है डाउन डी बॉल गुड कैच फलंदाज बाद प्रथमेश ने छेल टीप लाए फलंदाज बाद धक्का क्रमांक दूसरा पेंदर टीम ला नव्या धावसंख्येवरती दुसरा खेळाडू बाद झालाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये समाधान भोईर विश्वासच्या जोडीला विश्वासचा विचार केला तर तीन चेंडूमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला सुरुवातीला एक चेंडू डॉट खेळला त्याच्यानंतर षटकार पुन्हा एक डॉट पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज झेल टिपण्याची संधी आणि गुड कॅच अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना प्रथम ठाकूरला पाहतोय लागोपाठचा दुसरा धक्का लागोपाठ मात्र दोन विकेट जात असताना पाहिलं नव्या धावसंख्येवरती कधीपासून नवी धावसंख्या थांबलेली पाहा मिळतो आपल्याला नवीन बॅटर पंकज कोपरकर विश्वास पाटील अद्याप मैदानामध्ये पर्यंत चेंडू झाल्यात ते एकूण नऊ चेंडू फेकले गेल्यात आणि नऊ धाबा पहा मिळतात चार चेंडूवरती नऊ धावा होत्या मागच्या काही चेंडूवरती एकही धाबा आली नाही आहे त्याच्या विपरीत दोन विकेट गेल्या ते सुद्धा दोन मोठे फलंदाज बाद झाले ऑन ए ट्रिक स्क्वेअर लेगला पहिलाच फटका क्रॉस द लाईन चेंडू चालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वन बाउन्स चौकार पंकजच्या बॅटमधून या चार रन्स पाया मिळतात एकूण धावसंख्या 13 पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतले त्यामुळे बॅटवरती व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही आहे डॉट बॉल स्थिती नाजूक आहे पेंदर संघाची कारण तीन मोठे खेळाडू बाद झाल्यात त्यामुळे आता या खेळाडूंना डाव साभारावा लागेल प्रथम टागोर दुसरं षटक अद्यापर्यंत
फटका चांगला आहे या वेळेस पाहतोय लॉन्ग ऑफच्या वरून खेळल्यात शानदार षटकार पंकज कोपरकरच्या बॅटमधून हा दुसरा मोठा फटका होता अगोदर चौकार आणि त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळाला आणि एकंदरीत दोन षटकाचा खेळ समाप्त होत असताना 29 जाबा बनवल्या गेल्यात या मैदानावरती जीवा 11 GCC किंग सरकार पेंदर संघ पाहा मिळतो आपल्याला बॅटिंग करत असताना ठाकूर याच्या डाबाने आज संघाच खेळताना पाहतोय RM सोनारपाडा अच्छा पोलमधला पाहिलं तर चौथा सामना आहे अद्याप पहिल्या फेरीतील एक सामना पेंडिंग आहे इनामपुरी आणि बुरदुल यांच्यामध्ये सामना होईल दोन षटकामध्ये 29 जाबा गोलंदाज उत्कर्ष ठाकूर आणि सेकंड राऊंडचे सामने चार षटकांचे होतील आणि सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्याला बाय मिळेल हे लक्षात ठेवा हा फर्स्ट इनिंगचा हाय स्कोर असेल बा वेल बॉल वेल अतिशय वेगवान तेज सर्रार चेंडू फेकला उत्कर्ष ठाकूरला पाहतोय यास पुन्हा एकदा आगळी वेगळी ॲक्शन पाहायला मिळतंय सोहेल तन्वीर ह्या गोलंदाजाचे ॲक्शन पाहिले आणि अंदर पाहिला तर कमी एजचा खेळाडू आहे दोन चेंडू डॉट फेकले गेल्यात फलंदाज विश्वास पाटीलला ज्याच्या बॅटमधून सुरुवातीला एक षटकार आला मग त्याच्यानंतर तो तीन चेंडू एकूण चार चेंडू डॉट केला आहे लेटकट खेळायचा प्रयत्न गॅपशॉट सिलेक्शन चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेला मिळेल तो चौकार दोन चेंडू डॉट गेल्यानंतर थोडस प्रेशर होत मात्र ते प्रेशर बाजूला सावरलं थोडं पुन्हा एकदा फटका चांगला आहे मात्र येथे झेल टिपेल का आणि नाही चांगले प्रयत्न होत प्रथम होते अगदी चेंडू त्याच्या हाताला ब्रश होऊन खाली पडला सीमारेषा लगत होता झेलचा अंदाज घेता घेता तोल गेला त्या खेळाडूचा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता त्याचा अडला सुद्धा असता मात्र ते झेल टिपायच्या विचारामध्ये पुन्हा एकदा वन्स अगेन हा दुसरा षटकार येतोय विश्वास पाटीलच्या बॅटमधून दोन षटकार एक चौकार सुरुवातीचे दोन चेंडू डॉट फेकले या गोलंदाजाने आणि त्याच्यानंतर एक चौकार एक षटकार आता गरज आहे ती धावांची 13 बॉल 14 पाच समीकरण फार क्लोज पाहायला मिळालं दोन मोठ्या फटक्यांनी पुन्हा एकदा जोरदार फटका खेळायचा प्रयत्न एक धाव कंप्लीट केली आणि एकच जाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल 49 टार्गेट होतं 36 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्यात येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 13 या धावसंख्येची 12 मध्ये 13 बनवायचे आहेत 3 ओव्हरचा खेळ संपलाय
मागच्या मॅच मध्ये मॅचच्या ओव्हर मध्ये तब्बल 17 धावेचं षटक आलं. विश्वास पाटीलने टोकलेले 2 षटकार 1 चौकार, दुसरीकडे पंकज कोपरकरच्या बॅटमधून सुद्धा 1 चौकार 1 षटकार पाहिला आपण. आणि आता थोडीशी टीम मीटिंग केली जाते की जेणेकरून आता या धाबा कशा रोखायच्या, कारण नेट टू नेट फाट आहे. 12 13 धावसंख्येची गरज आहे. फक्त चेंडू आणि धाबांचं अंतर फक्त 1 धाबेचं जास्त अंतर आहे. शेवटी क्रिकेट आहे. मागच्या काही 2 सामन्यामध्ये पाहिले तर 34 धाबासुद्धा 35 धाबांचं सुद्धा संरक्षण झालं आहे. गोलंदाज करण ठाकूर ज्याने पहिलं षटक फेकलं होतं 9 धावसंख्येचं, तो गोलंदाज पाहा मिळतो आता 4th ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका पासला आबेमध्ये, जेल सोडलाय की सामना पाहावं लागेल, कारण झेल टिपला असता तर चांगला खेळाडू बाद झाला असा, मात्र नाहीये. अकरा चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. अद्यापि वेळ गेली नाही आहे. तृण चेंडू डॉट फेकले, विकेट मिळाले तर सामन्यामध्ये मजा येईल, मात्र त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, चांगलं फिल्डिंगसुद्धा करावं लागेल. उडवण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, व्हॉट अ शॉट, सामन्याचा निकाल स्पष्ट करणारा हा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. पंकज कोपरकरच्या बॅटमधून आलाय षटकार. आणि आता 10 चेंडू आणि फक्त 6 धावसंख्येची गरज. 43 धावा स्कोरबोर्डवरती होत असताना पाहिले आपण. सुरुवातीला विकेट गेले, संघर्ष करावा लागला, त्यानंतर मात्र पंकज आणि विश्वास या 2 फलंदाजाने इनिंग सांभाळली, साकारली. आणि त्यानंतर आता मात्र विजयाच्या दिशेने हा संघ पाहा मिळतोय, कारण आता 6 धावा बडवायच्या आहेत, तब्बल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मात्र आता मिस टाइम आहे, मात्र खेळाडू कोणी नाहीये, दूरवरून आल्यात खेळाडू. प्रथमेश आले होते, चांगला छेल पकडलाय आणि फलंदाज बाद होईल तो पंकज कोपरकर. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये, 9 आता 6 हर्षद भोईर. यावेळेस सामनाचा पुरस्कार म्हणेल त्या पुरस्कृत केलेला आहे स्वर्गीय